परभणी जिल्ह्यातील मानवत आणि पाथरी शहरामध्ये बंद पाळून जालन्यातील घटनेचा निषेध करण्यात आलाय. सकल मराठा समाजाने मोर्चा काढून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. दोषींवर कडक कारवाई करा अशी मागणी करणारे निवेदन देखील आंदोलकांनी तहसीलदारांना दिले. अमरावतीमध्ये मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला. मूर्तिजापूर महामार्गावर टायर जाळून मराठा आंदोलकांनी निषेध केलाय. बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई गावामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळेस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोल्हापुरात सकल मराठा समाज आक्रमक झाला असून मशाल पेटवून ही शोभा सुटका करण्याचा निर्धार करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राची माफी मागूनच 10 तारखेला कोल्हापुरात यावं आणि या घटनेचं उत्तरदायित्व घ्यावं, अन्यथा त्यांच्या हिशोब सभेमध्ये सुटका केला जाईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिला. साताऱ्याच्या कराड तालुका मराठा क्रांती मोर्चानं रास्ता रोको केला. तसंच कराड तालुका बंदची ही आग देण्यात आली आहे. मराठा समाजानं काळ्या फिती लावून सरकार तसंच लाठीमार करणाऱ्या प्रशासनाचा निषेध केला. मराठा आरक्षणाचा निर्णय 15 दिवसात घेतला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.